चार वाहनात मागणीपेक्षा कमी पेट्रोल टाकून वाहनधारकाची फसवणूक केल्याची तक्रार एका वाहनधारकानं केली त्यातून वाहनधारक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली शालिनी पॅलेस जवळच्या पेट्रोल पंपावर ही घटना आज दुपारी घडली या घटनेमुळे इतर संतप्त वाहनधारकांनी हा पंप बंद करण्याची मागणी पोलिसांकडे केली तर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पंपावरील कर्मचाऱ्यांना धारेवर धरत या प्रकरणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे कोल्हापुरातील शालिनी पॅलेस परिसरातील गंगावेश पेट्रोल पंपात डिझेल टाकण्यासाठी कणेरकर नगरातील रवींद्र भोगटे आज दुपारी गेले होते दरम्यान पंपातील कर्मचारी प्रशांत कवाळेनं दोन हजार दहा रुपये घेतले मात्र फक्त पाचशे रुपयांचं डिझेल वाहनात सोडलं तसंच बोलण्यात गुंतवत वाहनचालक रवींद्र भोगटे यांना तिथून घालवण्याचा प्रयत्न केला दरम्यान वाहनाच्या स्क्रीनवरील डिझेलचा काटा हल्ला नसल्याचं सांगत भोगटे यांनी डिझेल कमी सोडल्याचं सांगत उर्वरित दीड हजार रुपयांचं डिझेल टाकण्याची मागणी केली त्यानंतर त्या कर्मचाऱ्यानं भोकटेंच्या वाहनात उर्वरित डिझेल सोडलं मात्र ग्राहकाचे पैसे स्वतःच्या खात्यावर वर्ग केले ही बाब निदर्शनास आल्यानं वाहनधारकांनी त्याला फैलावर घेतलं दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे अनिकेत अातिग्रे सुनील पाटील अमेय भालकर पृथ्वीराज शिंदे सुनील शिंदे प्रशांत इंगवले यांच्यासह सुमारे दीडशे ते दोनशे वाहनधारकांनी पेट्रोल पंप चालक कर्मचारी आणि मॅनेजरला धारेवर धरत जाब विचारला दरम्यान जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्या नंतर पंप चालकावर कारवाई करण्याची मागणी करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं